कवी पत्रकार विनोद जेतमल सरांचा सत्कार इथं होतो आहे. टाळ्या वाजवून आपण त्यांचं सर्वपूर्वक स्वागत करू. काकांसारखं आपल्याला खूप काम करायचंय, पुतणे काही म्हणत. अरे जमीन कुणाची, आभाळ कुणाचं, एकट्याच कस राहील आमच्या काळजातला वनवार, असा भडकत जाईल. आणि सर आपलं या सत्रामध्ये निश्चितपणे स्वागत. आणि अगदी त्याला असं म्हणू की चार चांद लावलेत या साहित्य संमेलनासाठी आपण इथं आलात. तर या अगोदर आपण प्रिंटिंगचा व्यवसाय करायचा, त्यानंतर तुम्ही संगणक दुरुस्तीचा सुद्धा व्यवसाय केला, पत्रकारिता केली, व्यावसायिक नाटकं सुद्धा आपण करत आहात, एक संस्कृतचे चांगले शिक्षक सुद्धा आहात, आता कंटेंट लेखक म्हणून आपण काम करता आहात. मग हे सगळं करत असताना मला असं विचारायचंय की तुम्ही कुठे थांबणार आहात का? हॅलो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी, पण सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की इथं जे काही शिक्षक उपस्थित आहेत या संमेलनासाठी, हे अतिशय कलाकार शिक्षक आहेत. एक एक शिक्षकामध्ये अनेक कला आहेत आणि केवळ त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे बसलेलो आहे. तुमच्यात जेवढे गुण आहेत ना, ते म्हणजे मी सगळ्यांना ओळखते. ते सुरासे सर आहेत, दाते सर आहेत, आमचे शेळके सर आहेत, आणि सगळ्यांचीच नावं मी घेऊ शकतो. तर तुमच्या प्रतिनिधी म्हणून मी इथं आहे. आणि मला दिवटेताईंनी प्रश्न विचारला की तुम्ही थांबणार आहात की नाही, हा प्रश्न एका पुतण्याने काकाला विचारला होता की तुम्ही कुठे थांबणार आहात की नाही. आणि काकांनी त्याचं उत्तर नाही दिलं, पण काका काम करताय. आणि माझं उत्तर तेच आहे की मी थांबणार नाहीये. काकांसारखं आपल्याला खूप काम करायचंय, पुतणे काही म्हणत. तर मी अनेक व्यवसाय केले, अनेक नोकऱ्या केल्या. त्याचं कारण असं होतं की एक काम सुरू असताना मी दुसरं काहीतरी शिकायचो. म्हणजे प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू आहे तर मग आपला झाला, आता प्रिंटिंग आता आपल्याला आलं संपलं असं नाही. कम्प्युटर आले तर त्यावेळेस मग मी काय केलं, कम्प्युटर शिकायला सुरुवात केली. मी दुरुस्ती शिकायला सुरुवात केली तर मला एक जण म्हणे की अरे कम्प्युटर येणार कधी, दुरुस्ती करणार कधी म्हणे. म्हटलं शिकून तर घेऊ आपण काय. आणि तिथं औरंगाबादला तर पत्रकार लोकांनी आंदोलनं सुरू केले होते की कम्प्युटर आणू नका, आम्ही बेरोजगार होऊ. त्या काळामध्ये मी कम्प्युटरचा कोर्स करत होतो. त्याच्यानंतर 14 वर्ष मी संगणक तंत्रज्ञ म्हणून काम केलं. दिवसाला 50-50 कॉल मी करायचो, पण हे करताना पण मी थांबलो नाही. मी लगेच नवीन काहीतरी सुरू केलं. मी पत्रकारितेमध्ये गेलो. तिथं अभितक नावाचं एक न्यूज चॅनल होतं टीव्हीचं, त्यांची जाहिरात आली होती. म्हणलं चला जाऊन बघूया. आणि मग मी टीव्हीवर बातम्या द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी पीजे केलं, बॅचलर ऑफ जर्नलिझम. आणि त्याच्यात योग आयोगाने मला सुवर्ण पदक मिळालं. योग आयोगाने मला अभ्यास केल्यामुळे मिळालं. पण नंतर मग आनंद नगरी, मग दिव्य मराठी, असं करता करता मग काय केलं मी, म्हटलं चला संस्कृत शिकलं पाहिजे आपण. आता संस्कृत शिकायला सुरुवात केली, छंद म्हणून, काही नाही, शाळेत नव्हतं संस्कृत माझं. आणि ते करता करता मग मी संस्कृत शिक्षक झालो. त्या दरम्यान मी उर्दू शिकलो. एक आमचा मजर सिद्दीकी नावाचा मित्र आहे, त्याच्याकडनं मी उर्दू शिकलो. त्याच्या दुकानात नुसतं जाऊन काय बसायचं ना, त्याला म्हणतो तुम्हाला उर्दू शिकव. प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपण शिकण्यासाठी केला. आणि मग संस्कृत शिक्षक आता मी सध्या आहे. तर काय माझं सूत्र काय, की जे काही तुम्ही करताय ते करत असताना एक साईडला एक पॅरलल ट्रॅक चालू करा काहीतरी शिकण्याचा. आणि मग हळूच गाडी त्या ट्रॅकवर न्या. मग असे ट्रॅक बदलत बदलत. तुम्ही अनेक गाणे लिहिलेली आहे, तुम्ही कविता लिहिता, पण गाणं लिहिणं हे अवघड आहे. तुम्ही पहिलं गाणं कधी लिहिलं? ज्यांनी प्रश्न विचारला त्याचा माहीत घेणार आहे, ते पुढे जास्त बोलत नाही. पहिलं गाणं कधी लिहिलं पहिलं, असा तुम्ही प्रश्न विचारलाय मला. आम्ही 2010 एक नाटक केलं होतं, दलपत सिंग येते गावा, इथे लेखक बसले त्याचे राजकुमार तांगडे. तर त्यांनी ते नाटक लिहिलं होतं, पटकथेचं रूपांतर नाटकात केलं होतं त्यांनी. आणि त्याच्यात काही गाणी ऑलरेडी होती, चळवळीची गाणी होती, संभाजी भगतांची गाणी होती. आणि ते नाटक आम्ही बसवत होतो दररोज सकाळी 7 ते रात्री 12 म्हणजे 7 आम्ही ती प्रॅक्टिस करायचो, तालमी करायचो नाटकाच्या. आणि त्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं की
ही जागा जी इथं गाणं पाहिजे, नाटक आता बसत बसत आलेलं आहे, ही जागा इथं गाणं पाहिजे. तर मग अतुल पेठे मला काय म्हटले की ली म्हणे तूच गाणं, मग म्हटलं ठीक आहे. जो सीन असा होता की एक भुरीसिंग नावाचा खलनायक आहे त्या नाटकामध्ये, त्याच्याकडे हजारो एकर जमीन आहे, तो तिथला हुकुमशाह आहे, त्याच्या हाताखाली खूप सारे नोकर आहेत आणि तो सगळ्या गरिबांच्या जमिनी बळकावून त्यांना तिथे वेठबिगार म्हणून कामाला लावतोय. मग ही सिच्युएशन असताना तिथे आम्हाला आंदोलन उभं करायचं आहे. माझ्या परिस्थितीत मी गाणं असं लिहिलं तिथे, अरे जमीन कुणाची आभाळ कुणाच, एकट्याच कस राहील आमच्या काळजातला वनवार, असा भडकत जाईल काळजातला वनवार, असा भडकत जाईल, कशी भी कोंडी करा धडकत राहील, कशी भी कोंडी करा धडकत राहील, निशान बंडाच फडकत राहील, निशान बंडाच फडकत राहील, काळजातला वनवार असा भडकत जाईल. हे पहिलं गाणं मी लिहिलं होतं नाटकात. आणि मग राजकुमारची एंट्री होती, तो म्हणतो की मग अशा प्रकारे हा आंदोलनाचा वनवा भडकत गेला आणि ते पुढे नाटक मग मी पुढे नेतो. असंच करता करता त्या नाटकात पुन्हा एक सिच्युएशन आली की माहितीच्या अधिकारावर ते नाटक होतं. माहितीचा अधिकार आपल्याला माहिती आहे, अरुणाबाई नावाच्या कलेक्टर होत्या, राजस्थानमध्ये जाऊन त्यांनी ते आंदोलन उभारलं, तर त्याची ती गोष्ट होती. आणि सरकारी अधिकारी माहितीच देत नाहीत कुठल्या गोष्टीची. मग वैतागून तिथं ते गाणं सुरू होतं की झाकून ठेवल्यात हिताच फायली कुठवर आता सोसायचं, झाकून ठेवल्यात हिताच फायली कुठवर आता सोसायचं, सूर्याला आहेच उगवायचं आता कोंबडं बी नाही झाकायचं, सूर्याला आहेच उगवायचं आता कोंबडं बी नाही झाकायचं, अशा पद्धतीचं ते गाणं. पुढे मग ते अशा सिच्युएशन आले की गाणं लिहायचं. देखील नाटक आता शेवटाकडे आलं होतं, दलपत सिंग येथे गावा, माहितीचा अधिकार कायदा लागू झाला मिळाला, आणि आम्ही एक शेवटचं गाणं असं लिहिलं होतं की एक छान गोड गोड गाणं होतं ते, की आता मिळाला अधिकार आणि दिशा उजळल्या सूर्य उगवला असं काहीतरी गाणं होतं, ते गोड शेवट होतं नाटकाचं. आणि त्याच दरम्यान आमच्या तालमी सुरू असताना सतीश शेट्टी नावाचे माहिती अधिकार कायदे होते, त्यांची तळेगाव दाभाळ्याला हत्या झाली. ते सतत माहिती अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचार बाहेर आणायचे. त्यांची हत्या झाली, आम्ही सुन्न झालो की आता आपण ज्याच्यासाठी हे नाटक करतोय त्या माणसाची हत्या झाली आहे, आता नाटकाचा शेवट गोड ठेवून नाही चालणार, जसा पहिले होता तसा चालणार नाही, आता शेवट बदलायला लागेल नाटकाचा. मग पेठे सर मला म्हटले आता काय करायचं, म्हटलं इथं वेगळं गाणं पाहिजे, आता हे गाणं चालणार नाही, ली म्हणे गाणं, तर ते गाणं काय सूचना. नाटक 8 दिवसावर आलं, पहिला प्रयोग 26 जानेवारी 2010 भरतनाट्य मंदिर पुणे इथं जाहीर झाला, पोस्टर लागले तिकडे, आणि शेवटाचा पत्ता नाही नाटकाचा, आणि तालमी सुरू, आणि शेवटापर्यंत आलं की तालमी बंद. शेवटी वैतागून 3-4 दिवस आधी नाटकाचं पेठे सर मला म्हटलं ते गाणं तुझ्याकडून लिहून होणार आहे का, नाही म्हणे, नाही म्हणलं आता उद्या तुम्हाला नक्की गाणं देतो म्हटलं. मी रात्री मग मी झोपेत विचार करत बसलो की ते लिहावं काय म्हटलं याच्यावरती, आणि मग मी ते गाणं लिहिलं. दुसऱ्या दिवशी रात्री लिहिलं, दुसऱ्या दिवशी तालीम सुरू झाली. जसं नाटक शेवटाकडे आलं मी गाणं सुरू केलं, काय होतं बरं ते, हा उजेड म्हणता म्हणता कशी दिव्याला काजळी आली, हत्या झालेली आहे सतीश शेट्टी, झाला उजेड म्हणता म्हणता कशी दिव्याला काजळी आली, आता लढाईला सुरुवात झाली, आता लढाईला सुरुवात झाली, मना मनात पेटली आग कोणी हटणार नाही माग, वार झेलून छातीवरती जाऊ कडा चढून बेलाग, झाला उजेड म्हणता म्हणता कशी दिव्याला काजळी आली, आता लढाईला सुरुवात झाली, आता लढाईला सुरुवात झाली. आणि तो ते नाटक संपायचं आणि प्रचंड त्याला प्रतिसाद मिळायचा लोकांचा, म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला प्रयोगाला स्टँडिंग ओव्हेशन होतं. तर अशा प्रकारे ही 3-4-5 अशी गाणी मी त्यांना घेत गेलो आणि ते नाटक आमचं बसत गेलं. तो एक फार जबरदस्त अनुभव होता. 6 महिने आम्ही त्याच्या तालमी केल्या आणि पहिल्या प्रयोगाला समोर डॉक्टर श्रीराम लागू बसलेले होते, चंद्रकांत काळे होते, ज्योती सुभाष होत्या आणि सगळीच मंडळी, माधुरी पुरंदरे, अशी दिग्गज मंडळी अशी पहिल्या रांगेत बसली होती. त्यांच्यासमोर आम्ही नाटक सादर केलं, म्हणजे आमची हिंमत केवढी असेल तुम्ही विचार करा. आणि नाटक संपल्यानंतर डॉक्टर लागू आतमध्ये आले आणि आम्हाला म्हटले
की नाटकातून प्रचार करता येतो असं माझं मत नव्हतं, पण ते मत मी आता बदलतो आहे. तुमच्या नाटकातून प्रचार एवढी प्रतिभा सर, आणि एवढं सगळं, म्हणजे एकच व्यक्ती नाटक लिहू शकतो, नाटक करू शकतो, रंगकर्मी असू शकतो, चांगल्या पद्धतीनं लेखक, साहित्यिक आणि अगदी शीघ्र कवी, आणि गाणं लिहित असताना शीघ्र गीतकार म्हणू आपण, म्हणजे हे सगळं कसं जमतं. आणि त्याचबरोबर एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला सांगितली जाते की हे हे करायचंय, तर तेही सुचणं म्हणजे अलौकिक प्रतिभा असं म्हणू आपण त्याला. काही लोकच असे कधीतरी, म्हणजे शतकानुशतके किंवा कित्येक शतकानंतर अशा व्यक्ती जन्माला येतात की आपण त्यांना असं म्हणू की चालताना मज कळेना, दुःख कैसे फुल झाले, अनुद्याचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले, अक्षरे चुरगाळताना अमृताचे कुंभ प्यालो, अनुद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो. या पद्धतीनं तुम्ही भविष्यकाळ तुमचा सुखद करत आहात. निश्चितच सगळ्यांनाच आपल्याकडून प्रेरणा. वर्धा जिल्ह्यातील आष्टी हे गाव होतं, आणि त्यांच्या आष्टी गावातील स्वातंत्र्य लढ्यावर एक तुम्ही लघुपट लिहिला, त्याशिवाय गाणीसुद्धा लिहिलीत, परंतु तेथे एक म्हातार बाबा आपल्याला भेटले होते, तर त्यांचा काही किस्सा झाला होता का? म्हणजे तो किस्सा आम्हाला सगळ्यांना ऐकायला छान वाटेल. हॅलो, वर्धा विदर्भातला वर्धा जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये तिथे आष्टी नावाचं एक गाव आहे, आष्टी शहीद आष्टी त्याला आज ओळखलं जातं. तर तिथे 1942 जेव्हा महात्मा गांधींनी चले जावचा आवाहन केलं होतं, तर त्या गावातले काही तरुण तिथे गेले होते मुंबईला गवालिया टँकवर, आज जिथं आझाद मैदान आहे, आणि त्यांनी ठरवलं की आपल्या गावात आपण हा लढा उभारायचा. आणि त्याची जी गोष्ट आहे, ते शहीद झाले सगळे, पहिली गोळी त्यांनी छातीवर घेतली, गोविंद मालपे म्हणून त्यांनी झेलली छातीवर गोळी. तर त्यांची जी गोष्ट होती ती त्यांच्या मुलांनी अरविंद मालपेंनी आम्हाला सांगितलं की आमच्या वडिलांची आणि गावातल्या सगळ्या शहीदांची आपल्याला लघुपट बनवायचा, तर तुम्ही करा ते. तर आमचे जे दिग्दर्शक होते कुलदीप मुंदे, त्यांनी मला फोन केला तुम्ही पटकथा लिहायला इकडे या. मी गेलो त्या गावामध्ये जाऊन 8 दिवस राहिलो, तिथे अभ्यास केला, सगळे लोकेशन्स वगैरे बघितले. आणि तुम्हाला माहिती आहे तिकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा खूप प्रभाव आहे त्या भागामध्ये, वर्धा आणि विदर्भाच्या सगळ्या भागामध्ये. त्यांची गाणी आजही लोकांना पाठ आहेत सगळी. तर त्यांचं एक गाणं होतं त्या लढ्यातलं की पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना, असं ते गाणं तिकडे खूप फेमस आहे. तर त्या ओळी मला तिकडे सापडल्या. मग आता ही जेव्हा पटकथा मी लिहिली त्या लघुपटाची आष्टी शहीद आष्टीची, आष्टी 1942 असं ते नाव होतच, तर ते गाणं त्यांच्या त्या ओळी मी घेतल्या तुकडोजी महाराजांच्या, आणि त्याच्यावर मग स्वतःच्या ओळी लिहिल्या. ते गाणं असं होत, आष्टी गाव की सुनो हकीकत, इन्कलाब की जान थी कीमत, आष्टी गाव की सुनो हकीकत, इन्कलाब की जान थी कीमत, जुल्म सितम वो सहते कैसे, बढ़ने लगी थी उनकी हिम्मत, तख्त पलटना वाजिब था जो, तख्त पलटना वाजिब था जो, मुश्किल कर दे जीना, पत्थर सारे बम बनेंगे भक्त बनेगी सेना, बनी थी सेना लड़ी थी सेना, बनी थी सेना लड़ी थी सेना. तर हे गाणं लिहिलं मीच, रेकॉर्ड केलं तिथे अमरावतीच्या एका स्टुडिओ मध्ये, आणि ते आम्ही रेकॉर्ड करून त्याला शूट करायचं बाकी होतं, ते आम्ही सीडीत घेतलं ते, आणि जे आमचे दिग्दर्शक आहे त्यांच्या कारमध्ये ते आम्ही जाता येतं ते वाजवायचो की ते आपल्याला डोक्यात भिनलं पाहिजे गाणं. तर आम्ही अमरावतीच्या एका चौकामध्ये रात्रीच्या 10:30-11 रस्त्यावर काहीतरी खाल्लं आणि ते गाणं आम्ही वाजवत होतो सीडी त्याची कारमध्ये. तर ते पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगे सेना ते ऐकलं एका काकांनी, आणि ते धावत आले, धोतर वगैरे असं होतं त्यांचं, ते आले आणि त्यांनी ऐकलं ते असं खिडकीशी उभं राहून असं ऐकत बसले ते गाणं सगळं. सगळं झाल्यानंतर काय म्हटले ते, हेच तर गाणं होय ना बाप्पा म्हणे, तुकड्या बाबाने जेल झाली ना म्हणे याच्यामुळं. ते फार मोठं प्रशस्ती पत्र वाटलं, त्या माणसाला वाटलं की अख्खं गाणं तुकडोजी बाबांचं. ऍक्च्युली त्याच्या ओळी मी चोरल्या होत्या, त्याला काही इलाज नव्हता. तर अशा अनेक गमती त्या दरम्यान झालेल्या आहेत. त्या प्रवासातला पण फार एक भारी किस्सा होता, म्हणजे रात्री मुर्तिजापूरला मला ते एका गावात, इथून जेव्हा आम्ही शूटिंगला निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी 5 शूटिंग करायचं होतं, मला पोहोचायचं होतं रात्री 2 वाजता 1:12 इथून निघालो, तर मला एका गाडीवाल्याने मूर्तिजापूरला सोडून दिलं.
पुढे जायला गाडीच नाही. प्रचंड पाऊस सुरू झाला, मग एक रिक्षा केली आम्ही आणि ती रिक्षा भर पावसात रात्री 2 वाजता तिकडे पोहोचली अमरावतीला. तिथून पुढे मी दिग्दर्शकाचा तो तिथं उभा होता बिचारा पावसामध्ये कार घेऊन. त्यांनी त्यांच्या घरी गेलो सकाळी 5 शूटिंग सुरू झालं. तर इतक्या भानगडी त्याच्यामध्ये होत असतात, म्हणजे शूटिंग आणि सिनेमा हे काही फार सुखसुखाचं काम नाहीये. नाही पण हे अनुभव सुद्धा तुम्हाला कामी येतात ना सर? अगदी अगदी निश्चितच. सर विचारा प्रश्न. सर आता सिनेमा नाटक हे तर आपण मला वाटतं आपण सुरुवातीच्या काळात सोबतही काम केलेलं आहे नाटकांमध्ये माझ्या आपण. तर आता तुम्ही जे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकामधली जी मुख्य भूमिका शाहीर मिलिंद कांबळे ही आपण व्यक्तिरेखा साकारत आहात, ती भूमिका तुम्ही करत आहात, तर त्याबद्दल थोडंसं बोललं तर बरं वाटेल. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक मराठी नाटकाच्या इतिहासातलं अतिशय महत्त्वाचं असं नाटक आहे आणि आपल्या आपला अतिशय चांगला योग आहे. आज त्याचे लेखक इथे आपल्या मधोमध बसलेले त्या संमेलनामध्ये, त्यांच्यासाठी आपण त्यांचं स्वागत करूया. तर जेव्हा कैलास वाघमारे मिलिंद कांबळेची भूमिका, म्हणजे मी पहिल्या दिवसापासून त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आहे, इथंच या कृषी विज्ञान केंद्रातच त्याच्या तालमी आम्ही सुरुवातीला केल्या. नंदू माधव इथे आले होते, आम्ही राहत होतो इथे. पण त्या पहिल्या दिवशी किंवा वाचनाच्या वेळेस सुद्धा मला असं कधीच वाटलं नाही की ह्या नाटकामध्ये मुख्य भूमिका मी करेन, इतकं मी आरामशीर होतो त्या भूमिकेबाबत. हे आपल्या अंगावर येणार नाही कधीच, हे कैलासच करणार आहे. पण काही वर्षानंतर झालं असं की तो शूटिंगमध्ये बिझी झाला, तानाजी चित्रपट रिलीज झाला, 300 करोडचा व्यवसाय केला आणि कैलास प्रचंड बिझी झाला त्या चुलत्यामुळे. आणि मग गरज पट नाटकाचे प्रयोग रद्द होऊ नये म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही आता ही भूमिका करा. म्हणणार मी ते एवढं अवघड म्हटलं, गाणे बिने त्याच्यामध्ये शाहिरी जुगलबंदी वगैरे ते काय आपल्याला जमणार नाही म्हटलं. आणि मी पाहत होतो या लोकांना की यांचे दौरे जे सुरू होते सतत नाटकाचे, महाराष्ट्रभर गाडी घेऊन फिरायचे, बस रात्री 12 मला फोन करायचे, 2 मला फोन करायचे, आम्ही आलो म्हणे इकडे कलेक्टर ऑफिस जवळ, मग मी त्यांना जाऊन भेटायचं तिकडे आणि ते तिथून असे झोपाळलेले असत खाली यायचे मला भेटायचे, कधी कधी माझ्याकडे मुक्कामाला असायचे. तर हे मी बघत होतो त्यांचं हे की फार फिरताय ते, सतत दौरे सुरू आहे, आपलं काही शक्य नाही एवढं धावपळ करणं. म्हणून मी सरळ म्हणलं मी काही करत नाही म्हणलं ते. मग पुन्हा राजकुमारचा मला फोन आला, तुला ते काम करायचं म्हणे मिलिंद कांबळे. म्हटलं नाही रे मला नाही जमणार म्हणलं ते. नाही नाही तू करणारच आहे म्हणे. म्हटलं विचार करून सांगतो म्हणे. विचार करून ठीक आहे सांग म्हणे, पण होच म्हणायचं म्हणे. म्हटलं मग विचार काय करायचं? विचार करून जर होच म्हणायचंय, नाही म्हणायला पर्यायच नाहीये. मग म्हटलं ठीक आहे मग आजच हो म्हणतो म्हटलं. मी सुरू केलं ते स्वीकारलं आणि दररोज मी परतूरला जायचो तिथं संभाजी तांगडे माझी तालीम घ्यायचा. इतर कलावंत नव्हते, वादक नव्हते, आम्ही ऑडिओ ऐकायचो आणि त्याच्यावर ते तालमी करायचो. आणि असं करता करता प्रयोग ठरला बालगंधर्व रंगमंदिर, पहिला प्रयोग माझा नाटकाचा 700-750 प्रयोग होता काहीतरी. हा आणि तिथे प्रयोगाची तारीख ठरली, इकडं आमच्या तालमी सुरू, माझं पाठांतर रात्रंदिवस मी हेडफोन घालून ऐकतोय, पाठांतर करतोय. आणि मला गाडीवर हेल्मेट घालायची सवय, कारण मला डोकं आहे, तर मी हेल्मेट घालून बाईकवर प्रवास करतो नेहमी. तर मी हेल्मेट घातलेलं असताना सुद्धा मी आतमध्ये तालीम करायचो, मोठमोठीने गाणं म्हणायचो, डायलॉग्स म्हणायचो. तर एक दिवस काय झालं, माझ्या शेजारून एक बाईक चालली होती आणि तो माझ्याकडे बघायला लागला. तो राजू सावंत होता आमच्या नाटकातला पाशा नावाचा कलावंत. त्याला तो म्हणे त्यांनी मला थांबवलं, म्हणजे मी कुठंतरी ऐकले म्हणे डायलॉग. मग मी हेल्मेट काढला, सर तुम्ही एका म्हणे. मी म्हटलं तरी आमच्या नाटकातले डायलॉग कोण म्हणायला म्हणे गाडीवरती एवढे जोर जोर. असे ते विचित्र पद्धतीनं मी ते सगळं पाठ केलं ते नाटक. आणि मग बरं वादकांचा काही संबंधच नव्हता, कारण वादक मुंबईत होते. मी गेलो तिकडे आणि पहिला प्रयोग तिथं सगळं साऊंड सेटिंग झालं आणि ते वादक दादा आमचे आले, सर होते ते शिक्षक आहेत संगीताचे. अहो आपली एकही संगीताची तालाची तालीम झालेली नाही म्हणजे ढोलकीसोबत, आता कसं व्हायचं म्हणे आपलं. म्हटलं बघू आता सध्या थोडी थोडी तालीम करून घेऊ आणि मग प्रयोगाला जे होईल ते करू म्हटलं आपण. आणि ते सगळे ताल पक्के असल्यामुळं ते वाजवला आणि तो प्रयोग पहिला. शेवटच्या 4 गाण्याचा मी विसरलो, तर गजू पटकन आला पुढे, त्यांनी ते सावरून नेलं, कारण ते खूप ओझं झालं ते मेमरीला माझ्या. पण त्यांनी ते सावरलं आणि प्रयोग लक्षात नाही आला कोणाची, विसरलो होतो म्हणून मी. पण ते झालं, प्रयोग झाला आणि ते पेटी वाजवणारे जे होते हार्मोनियम सर जे होते ते धावत आले ग्रीन रूममध्ये,
सर तुमचे पाय कुठे आहेत म्हणे, दाखवा म्हणे, आपण एकदाही तारीख सोबत आणि तुम्ही कुठेही चुकला नाहीत म्हणे वाचव तालामध्ये. हे जे गोष्टी आहेत या माणसाला, हॅलो 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 येतो आवाज, हा या गोष्टी आहे ना माणसाला आत्मविश्वास येतात. आता म्हणजे जालन्यासारख्या शहरात राहणारा माणूस भरतनाट्य मंदिर मध्ये प्रयोग करतो, बालगंधर्व मध्ये करतोय, गडकरी रंगायत ज्यांची नावं आपण फक्त लोकसत्ताच्या जाहिरातीमध्ये वाचतो अशा ठिकाणी जाऊन आपण प्रयोग करतोय, ही खरं म्हणजे आपल्या सर्व जालनेकरांसाठी घोषणास्पद गोष्ट आहे. त्याला राजकुमार तांगडे सर त्यांची गिकणी आहे. खर तर सर मी आहे ना, तर आता वेळही आपल्याला कमी राहिलाय, त्याच्यामुळे ना एकात एक दोन प्रश्न विचारते. म्हणजे तुम्ही संस्कृत आणि उर्दू शिकण्याचा तुम्हाला फायदा काय झाला हेही सांगा. आणि दुसरं महत्त्वाचं की मी आपल्याला पर्सनल प्रश्न विचारू शकते का? हां नाही, मी अडचणीत नाही आणणार तुम्हाला, परंतु तुमची प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे तुम्ही कसं मॅच करू शकता? काही प्रॉब्लेम असते किंवा प्रश्न असतात घरामध्ये, खर तर तुम्ही पुरुष लोक सगळे बाहेर असताना फार अवघड तुम्ही करून टाकले माझ्यासाठी. मला घरी जायचंय म्हणून मी छान उत्तर देणार याच. माझी पत्नी जी आहे सुनीता, ती उच्च शिक्षिका आहे, एम ए हिंदी झालेली ती शिक्षिका आहे आणि खूप समजूतदार आहे. तिच्या कसल्याही मागण्या नाही आहेत, ती तिच्या कामात इतकी बिझी असते की आम्हाला फार क्वचित वेळ मिळतो आणि जेव्हा वेळ मिळतो आम्हाला दिवसातनं तेव्हा आम्ही खूप गप्पा गोष्टी आणि हास्य विनोदात तो वेळ घालवतो, कारण भांडणाला वेळ नाही आमच्याकडे. नाही बरोबर आहे सर, भांडणाचं नाही विचारत मी. उच्च सुशिक्षित असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा अपेक्षा असते की अगदी माझा नवरा समजा कुठं गेला दोन दिवस तर मी सहज फोन करते की किती दिवस झाले आता. मग असं होत नाही का तुम्ही म्हणता की मी जिकडे गेलो तिकडं अगदी 8-8 दिवस तिकडंच राहायचो, मग असं व्हायचं तसं व्हायचं, हे सगळं सांगताना ते बरं वाटतं. पण त्रास होतो घरच्या लोकांना, कारण घरी अनेक प्रॉब्लेम असतात, त्यांना सांभाळावे लागतात. पुन्हा ते मुलं मोठे होत असतात, त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि ते आई असते आमची घरी, तर ते सगळे मिळून ते घर सांभाळतात चालवतात. आणि त्यांचे खरंच ऋण आहेत, त्यांनी मला एवढी स्पेस दिली की करा बरं तुम्ही काय. कुठल्याही माणसाचं माझं घर उभं असल्याशिवाय ना काहीच होऊ शकत नाही, ही गोष्ट अतिशय खरी आहे. तुमची जबाबदारी निश्चितपणे त्या सुद्धा सगळं काही पेटू शकते, जरा त्यांचे अर्ध्या हक्कदार आहे, अगदी 100% मार्क त्यांना आहेत यशा मागे. हा म्हणून मग बरोबर, म्हणून त्यांचाही खर तर गौरव झालाच पाहिजे. त्याच्यामुळे मी त्यांना आदरार्थीच बोलतो, कधीच माझ्या बायकोला अरेतुरे करत नाही मी. दुधेकर सर म्हटले होते ना आदरार्थी बोललं पाहिजे, मी पहिल्यापासूनच बोलतो. नाही मुलाखती पुरत नाही, माझे व्हॉट्सअपचे मेसेज बघून घ्या, मी करा घ्या असं त्याला उत्तर देतो. तर कदाचित तो नाटकाचाही परिणाम असू शकतो. हा तसंही असू शकतं, अभिनय पण असू शकतो. अगदी माणसाला अभिनय आला पाहिजे तर त्याचं आयुष्य सक्सेसफुल होतं. फार सिरियसली घेऊ नये आयुष्य माणसाने, घरात पण थोडाफार अभिनय केला पाहिजे. आणि तुमचा याच्या प्रश्न होता की संस्कृत आणि उर्दू शिकल्याचा तुम्हाला काय फायदा झाला, तुम्हाला सांगतो मी की संस्कृत शिकल्यामुळे ना मला शब्द आरपार दिसायला लागले. आता इकडे आपण परिसंवाद आता याच्या आधी झाला, तर परिसंवाद हा संस्कृत शब्द आहे, परि हा उपसर्ग आहे, संवाद हा दुसरा शब्द आहे त्याच्यामधला. तर परि हा उपसर्ग काय सांगतो की चारही दिशांनी एखाद्या गोष्टीवर चारही दिशांनी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो परिसंवाद असतो. जेव्हा दोन तीन माणसं एकमेकांशी बोलतो संवाद होतो. तर हा परि उपसर्ग बघा तुम्हाला कुठे कुठे भेटतो. एसटी महामंडळाला काय म्हणतो आपण, राज्य परिवहन महामंडळ. त्यातलं परिवहन जो आहे, वहन म्हणजे वाहून नेणे आणि परि म्हणजे चारही दिशांना. जालन्याच्या बस स्टँडकडून चारही दिशांना बस जातात, एका दिशेला गेली असते आपण परिवहन नसतं म्हटलं. तर हा परि उपसर्ग मला ती दिसायला लागते की हा परि हा वेगळा आहे, वहन वेगळा आहे. मग याच्यामुळे काय होतं की उपसर्ग धातू आणि प्रत्यय हे जर तुम्हाला व्यवस्थित दिसायला लागले की संमेलन आपण शब्द वापरतो
मेलन म्हणजे भेटणे, संमेलन म्हणजे चांगल्या पद्धतीने भेटणे, एकमेकांना छान पद्धतीने भेटणे, हे संमेलन आहे. सम उपसर्ग लागलाय त्याला, तर हे शब्द तुम्हाला दिसायला लागतात. परीक्षा हा शब्द आहे, ईक्ष धातू आहे. ईक्ष म्हणजे पाहणे, परीक्ष म्हणजे त्या विद्यार्थ्याला चारही बाजून तपास, म्हणून परीक्षा आहे. निरुपसर्ग लागला की निरीक्षण होतं, ईक्षचं निरीक्षण होतं. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन आहे. आधी म्हणजे वरून बघणे, मग अधीक्षक होतो. पोलीस अधीक्षक काय असतो, तो आपल्या डिपार्टमेंटला वरून कंट्रोल करत असतो, म्हणून तो पोलीस अधीक्षक असतो. आणि इंग्रजीत त्याला सुपर इंटेंडंट असं म्हणतो, सुपर असा शब्द वापरलेला आहे. तर परीक्षक असेल, निरीक्षक असेल, अधीक्षक असेल किंवा समीक्षक असेल. सम म्हणजे प्रॉपरली दोन्ही बाजू चांगल्या वाईट मांडणे, समीक्षक. ईक्ष म्हणजे पाहणे, समीक्षक म्हणजे व्यवस्थितपणे पाहणे. हे संस्कृतमुळे आपल्याला कळायला लागतं. उर्दूचा तुम्ही आता उल्लेख केला की उर्दूचा काय फायदा झाला मला, तर उर्दूतून किती शब्द मराठीत आलेत की रस्ता असेल, रक्कम असेल, बक्षीस असेल, मंजूर असेल, रहदारी असेल, राह असेल, हे सगळे शब्द उर्दू मधून आलेले आहेत. मागे परतूरला काही लोकांनी आंदोलन केलं होतं, दफ्तरे बलिया परतूर असं लिहिलेलं होतं तिकडे उर्दू मध्ये. एका पक्षाने आंदोलन केलं की ते उर्दू मध्ये लिहू नका. बरोबर. दफ्तरे बलिया या शब्दाला तुमचा विरोध आहे. दफ्तरे बलदिया म्हणजे नगरपालिका कार्यालय. मग दफ्तर हा शब्द तुम्हाला कसा चालतो? दफ्तर पासून दफ्तर तुम्ही शाळेच्या दफ्तरापर्यंत त्याला आणलेलं आहे. किंवा आता लोलेकर सरांनी जो उल्लेख केला मौलाना अबुल कलाम आझाद, तर अबुल कलाम, अब उल कलाम असं त्यांचं नाव आहे. कलाम म्हणजे तर्कशास्त्र, अब म्हणजे ईश्वर. तर्कशास्त्राचा जो ईश्वर आहे तो अबुल कलाम आहे, हे त्यांचं नाव आहे. तर हे कशामुळे कळतं आपल्याला? उर्दू शिकल्यामुळे. मराठी माणसानं या दोन भाषा फार चांगल्या शिकल्या पाहिजे, संस्कृत आणि उर्दू या दोन भाषा. शिकल्यानंतर आपल्याला मराठीत काय काय तिकडनं आलेलं हे कळतं, आणि मराठीचं ओरिजिनल काय ते पण कळायला लागतं. मराठीचं ओरिजिनल खूप आहे. अच्छा, म्हणजे जेव्हा ह्या दोन भाषा शिकतो तेव्हा ते कळायला लागतं आपल्याला. सर, आता उर्दू वरूनच आणखी एक उर्दू संबंधित प्रश्न मी विचारतो. प्रसिद्ध सिने चित्रपट लेखक श्री जावेद अख्तरजी यांचं मानपत्र लिहिण्यासाठी ते तुमच्याकडनं लिहून घेतलंय, ते उर्दूतलं आहे, आम्हाला तुमचा खरोखर अभिमान वाटत आहे, तर तो किस्सा काय आहे सांगाल? आता गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच काय झालंय की अजंता एलोरा फिल्म फेस्टिवल झाला आपल्या छत्रपती संभाजीनगरला, आणि तिथे जावेद अख्तर त्यांना तो जीवन गौरव पुरस्कार, पद्म पाणी जीवन गौरव पुरस्कार असं त्याचं नाव. पद्म म्हणजे कमळ, पाणी म्हणजे हात. पहिली वेलांटी झाली त्याचा हात होतो, दुसरी वेलांटी झाली पाणी होत. तर पद्म पाणी हातात कमळ घेतलेला जो बुद्ध आहे त्याच्या नावाने तो पुरस्कार आहे अजंता एलोरा. तर त्या पुरस्कारासाठी मानपत्र द्यायचं असं चाललेलं होतं, तिथं कमिटी होती आहे. आणि मग आता उर्दूतनं कोण लिहील ते मानपत्र? तर मग ते माझ्या मला फोन आला दासू वैद्य सरांचा की असं असं मानपत्र तुम्हाला द्यायचं आहे, आता तुम्हाला काय करायचं ते बघा. आता 8 दिवस त्यांनी मला दिले. आणि मग मी विचार करायला लागलो, जावेद अख्तर यांचं जी गाणी आहेत ती आपण खूप लहानपणापासून ऐकतोय, त्यांना त्यांचे चित्रपट आपण बघतोय की क्या आहे तुम्हारे पास, मेरे पास माँ आहे, हे त्यांचे डायलॉग आहेत. शोलेमधले डायलॉग आहेत किंवा गाणी आहेत अनेक. म्हणजे त्यांचं गाणं आहे की पंछी नदिया पवन के झोंके कोई सरहद नाही है रोके, सरहद इन्सानों के लिए है, सोचो तुमने और मैंने क्या पाया इन्सान होके, असं त्यांचं रेफ्युजीमध्ये गाणं आहे. अभिषेक बच्चन आणि करीना कपूरचा चित्रपट आहे. पण ते गाण्यामध्ये काय होतं आपल्या लक्षात येत नाही, त्या काव्याचं वजन काय. गाण्यासारखं आपण ऐकतो की पंछी नद्या पवन के झोके, पाखरं नद्या हवा हे सगळे कुठल्याही सरहद्दीशिवाय या देशातून त्या देशात जाऊ शकतात, आपण नाही जाऊ शकत पासपोर्ट आणि व्हिसा असल्याशिवाय. माणूस म्हणून आपलं काय मिळालं हे त्यांनी लिहिलेलं आहे. किंवा एक लडकी को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का खाब, जैसे काहीतरी अनेक उपमा त्यांनी दिले आहेत त्याच्यामध्ये, त्या 1942 चित्रपटामध्ये. आणि गुलजार साहेब त्यांना असं म्हटलं होतं की एवढ्या सगळ्या उपमा पाहून असं वाटतं की हे एका मुलीबद्दल तुम्ही लिहिलेलं नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळ्या मुलीबद्दल हे लिहिलेलं आहे. तर हे सगळं माझ्या डोक्यात होतं ते लिहिताना ते मानपत्र. मग मी त्याची सुरुवात त्यांच्याच एका शायरीने केली आणि मग पुढे ते सगळं मानपत्र लिहिलं की तुम्ही आम्हाला सिनेमा जगायला शिकवलं, की तुम्ही काय म्हटलं की आमच्याकडे मेरे पास माँ आहे आणि तुमच्यामुळे आमच्याकडे सिनेमा आहे, असं मी त्याच्यामध्ये लिहिलं होतं. असे अनेक रेफरन्सेस मी दिले त्याच्यामध्ये. आणि ते मानपत्र जसं तिकडे गेलं ते लगेच त्या कमिटीने पास केलं
त्याचं रेकॉर्डिंग केलं. उर्दूचे जे आकाशवाणीचे निवेदक होते तिथले, त्यांनी ते रेकॉर्ड केलं, त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी बनली आणि पुरस्कार देण्याच्या अगोदर ती डॉक्युमेंटरी तिथे दाखवण्यात आली. आणि ते सगळं झाल्यानंतर जाताना जावेद साहेबांनी विचारलं की हे कोणी लिहिलं होतं म्हणे. आणि तिथं मग त्या लोकांनी माझं नाव सांगितलं त्यांना. मी त्यांना काही भेटलो नाही कारण गर्दी खूप होती, पण त्यांनी विचारणं की हे कोणी लिहिलं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ती जी अक्षरं आहेत त्या मानपत्राच्या सुवर्ण रूपानं त्यांच्या घरी आजही सुरक्षित आहेत. ही सुद्धा आपल्यासाठी खूप अभिमान, जालनेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण जालनेकरांनी मला घडवलंय, मी हे स्वतःचं माझं नाहीये. जालन्यामध्ये मला इतके चांगले लोक भेटले, म्हणजे अरुण घोडे असतील, अशोक लोणकर सर असतील, मजर सिद्दीकी असेल, दासू वैद्य सर असतील, प्रभाकर शेळके सर असतील, राजकुमार असेल, अशोक डोरले सर असतील, इथं कैलास भाले सर आहेत आमचे, किशोरदादा घोरपडे आहेत आणि अशी अनेक मंडळी. आमचा मुकुंदुसे मित्र, आम्ही इतके मित्र आहोत की आमच्या घरी कोणी नसलं की आम्ही खिचडी करून खायचो दोघं. आम्ही खिचडी शिजवून आणि पिठलं वगैरे भरून असं रात्री बेरात्री जेवायचो नाटकाच्या तालमी झाल्यानंतर. तर ह्या सगळ्या लोकांनी जे घडवलं ते माझ्याकडनं आता मी देतोय लोकांना. हे तुमचं सर्वांचं आहे. म्हणजे प्रतिभा ही अगदी किती लपवायचा प्रयत्न केला तरी लपून राहत नाही. म्हणजे जावेद अख्तर साहेबांची शाबासकी म्हणजे खूप मोठं मानपत्र आहे सर. आपण त्यांना दिलं नाही, उलट त्यांच्याकडून मिळालेलं शाब्दिक स्वरूपात का असे ना, परंतु ते तुम्हाला मिळालेलं मानपत्र आहे. म्हणून आता इथून पुढचा जो प्रवास तुमचा असेल तो न थांबता करा. आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा असतील, तुम्ही इथं आलात सुद्धा. परंतु तुमच्याबद्दल मला शेवटी असं म्हणजे माझ्याकडून सरांचा प्रश्न असेल तर सर निश्चित विचारू शकतील. नाही आपण विचारा, मी नंतर विचारणार आहे. जाता जाता ठीक आहे, काही हरकत नाही. माझ्याकडचे प्रश्न संपलेत, सरांना एक प्रश्न राहिलाय. परंतु शेवटी मी एवढं म्हणेल की तुम्ही या मंजिलवरून या रस्त्यावरून असंच चालत राहा. न पूछो कि है मेरी मंजिल कहा, न पूछो कि है मेरी मंजिल कहा, अभी तो सफर का इरादा किया है. ना हारूंगा मैं हौसला उम्र भर का, किसी से नहीं खुद से वादा किया है, किसी से नहीं खुद से वादा किया है. आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपणाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि सर तुमचा शेवटचा प्रश्न. मला असं वाटतं की हा समुद्र आहे, मी सुरुवातीलाच बोललो, कारण समुद्र आहे. जेवढं शोधान जेवढं तेवढं त्यांच्याकडे आहे, उपलब्ध आहे आणि प्रत्येकावरती ते आहेच, हजर जबाबी आहेत. विनोद नावामध्ये रात्र होईल त्यांचं. विनोद नाव जे आहे तर ते मुळात स्थितप्रज्ञ विनोद निर्मिती करणारे मित्र आहेत. ते खूप शांततेत हळूच एक पंच मारून बाजूला होतात. परत असं वाटतं की नावात विनोद आहे पण हा माणूस मितभाषी आहे, संयमी आहे, विचारमग्न आहे, धीर गंभीर मुद्रा आहे. ते लवकर बोलत पण नाहीत, एखाद्याने जर सुरुवात केली कमी बोलतात, हे मी जवळून पाहिलेलं आहे त्यांना. तर मला त्यांना असं विचारायचं आहे की तुम्ही संगीत तज्ज्ञ आहातच, तर तुमचा व्हॉइस वरती अभ्यास झालेला आहे. तुम्ही अनेक ठिकाणी तुमचा व्हॉइस दिलेला आहे, तुमच्या आकाशवाणीवरती तर तुम्ही कविताही सादर केलेल्या आहेत आणि आपल्या जालन्यामध्ये स्वच्छता अभियानासाठी महानगरपालिकेतील जे गीत आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे, जे आपण दररोज ऐकतो. पण आपल्याला गीतकार कोण हे काही जणांना माहिती आहे, काही जणांना बिलकुल माहिती नाही. पण ते गाणं लिहिणारे जे रोज आपल्याला कानावरती आपले मित्र त्यांचे शब्द आणून देणारे असे हे आमचे विनोदजी जयतमाल सर, त्या सर्व बाबतीत तुम्ही आवाज देत आहेत त्याबद्दल आणि महानगरपालिकेचं स्वच्छता अभियानाचं गीत याबद्दल थोडस बोलावं. अतिशय शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न व्हॉइस ओव्हरचा त्यांनी विषय काढलाय. सर माझी आणि सरांची अशी विनंती आहे की ते गाणंच तुमच्याकडून म्हणायचंय, तत्पूर्वी तुम्ही आम्हाला थोडस तुमचं जे व्हॉइस मेकिंग जे तुम्ही डबिंग देताय त्याबद्दल थोडं बोलून तुम्ही गाणं सादर करावं ही विनंती. नक्कीच. महत्वाचा प्रश्न शिक्षकांसाठी त्यांनी विचारलाय की व्हॉइस ओव्हर मी देतोय, तर त्याचं मी तुम्हाला उपयोगाचं काम सांगेल. किंवा शिक्षकांचं जे भांडवल आहे ते आवाज आहे, आवाजाच्या भांडवलावर शिक्षक उभा आहे आणि म्हणून शिक्षकांनी आवाजाची काळजी घेतली पाहिजे. आता काय होतं की आपण एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात सतत फिरतो, आपण पाणी नाही पित, आपण घसा ओला करत नाही आणि मग कालांतराने आपला घसा सुजतो, तो बसायला लागतो आणि हळूहळू त्याचं काम कमी व्हायला लागतं. मग शिक्षकांनी काय केलं पाहिजे, स्वतःजवळ एक पाण्याची बाटली ठेवली पाहिजे. आता मी इथं येताना सुद्धा माझ्याकडे पाण्याची बाटली आहे, दोघांकडे नाही आहे.
तर घशाची काळजी घेतली पाहिजे, आवाजाचे व्यायाम केले पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आवाज जर तुम्हाला इफेक्टिवली प्रभावीपणे वापरायचा असेल तर तुम्हाला ऐकलं पाहिजे, तुमचे कान अतिशय शार्प असले पाहिजे, आवाजांमध्ये फरक तुम्हाला कळले पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही ऐकण्याचा सराव केला पाहिजे. तर काय असतं त्यांना कामाची गोष्ट सांगतो ना की तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवा, आवाजाचे व्यायाम करा, काळजी घ्या आणि ऐका. तर ऐकल्यामुळे काय होतं, आपला पीच कळतो. आपण सतत एकाच पीच मध्ये बोलायला लागलो ना की घरचे पण वैतागतात, ते वर्गात सारखं बोलू नका म्हणतात. कारण घरी घरच्यासाठी वेगळा टोन लावावा लागतो तुम्हाला, लय असली पाहिजे. त्यासाठी तुमचं स्वरबद्ध केलेलं हे गीत तुम्ही गावं म्हणजे आम्हाला सूर ताल लय हे सर्वच ऐकायलाही मिळेल. हा नाही, गाणी तशी मी कुंडलिका सिन्हासाठी पण लिहिलं होतं, कोरोनासाठी पण लिहिलं होतं आणि इथे प्रतिभा श्रीपत मॅडम बसले यांच्या सृष्टी फाउंडेशनसाठी पण एक प्लास्टिकच्या धोक्यावर गाणं लिहिलं होतं. तर अशी अनेक गाणी आहेत, त्यातलं जे गाणं आहे त्यांची फरमाईश आहे की आमचं गाणं तुम्ही म्हणा म्हणून सृष्टी फाउंडेशनसाठी. तर ते गाणं असं होतं, धोका आहे धोका पर्यावरणाला धोका, धोका आहे धोका पुढच्या पिढ्यांना धोका, या प्लास्टिकच्या भस्मासुराला रोखा, धोका आहे धोका. आणि त्यात पुढच्या अशा ओळी आहेत, जागे हो प्लास्टिक देऊ, प्रक्रिया करू पुन्हा वापरू, प्लास्टिक आहे जरी उपयोगी अनर्थकारी अति घातकी, हे प्लास्टिक आहे जरी उपयोगी अनर्थकारी अति घातकी, भयंकराच्या दारी मानव वसुंधरेचा ऐका हाका, धोका आहे धोका पर्यावरणाला धोका, धोका आहे धोका पुढच्या पिढ्यांना धोका, असं ते गाणं. वा वा अप्रतिम, धन्यवाद. घंटा गाडीवर ही गाणी वाजत होती, कुंडलिका सिन्हाचं काही दिवस वाजलं, काही दिवस कोविडचं वाजलं, कोविडचं ते हिंदी गाणं फार वाजलं त्या काळामध्ये. अरे हे कोरोना भगाएंगे, टीका लगवाएंगे, दूर दूर रहेंगे और मास्क हम लगाएंगे, दूर दूर रहेंगे और मास्क हम लगाएंगे, रक्षा की ढाल को मजबूत हम बनाएंगे, दवा असरदार है जरूर लेने जाएंगे, टीका लगवाएंगे कोरोना भगाएंगे, टीका लगवाएंगे कोरोना भगाएंगे. हे गाणं खूप दिवस घंटा गाडीवर. धन्यवाद सर, दररोज घंटा गाडी चालली आणि गाणं वाजू लागलं की आम्हाला सरांची निश्चितच आठवण येणार आहे. ज्यांना माहिती नव्हतं त्यांनी माहीत करून घेतलेलंच आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, एवढा मोठा माणूस आपल्या जालना शहरातला आहे, आपल्या जवळचा आहे, आपण आज सगळे एकमेकांशी परिचित आहोत आणि अतिशय साधा माणूस आहे, कुठलाही गर्व नाही असे हे माझे मित्र. खरोखर आज वेळ दिला, नक्की घरी पण दिला नाही वेळ, पण आज इथं वेळ दिला. तर आता झालेत प्रश्न, तुम्ही कंटाळला असाल कदाचित, परंतु कंटाळला नाही म्हणाच लागणार तुम्हाला. एक सर म्हणा लागले घंटा गाडीचं, एकदा हो देऊ घंटा गाडीचं चालू आहे. आणखी एक राहिलेलं पाहिजे, दिग्गज व्यक्तिमत्व आहे सत्यदेव दुबे यांची भेट यांच्याशी झालेली आहे. एवढा मोठा माणूस जो साहित्य विश्वात फार मोठा माणूस आहे, त्यांच्याविषयी थोडस बोलाल. तेवढा एक प्रश्न, सत्यदेव दुबेंना मी मुंबईत भेटलो, त्यांचं नाटक होत, तुम्ही माहिती कुठून काढता म्हणे सगळी? काढतो मी नाटकातलं. तर थांब लक्ष्मी कुंकू लावते नावाचं नाटक होतं आणि मी इथून 400 किलोमीटर जाऊन मी ते नाटक बघायला गेलो होतो. तर मला ते बाहेरच भेटले, त्यांना म्हटलं मी जालन्याहून आलो आहे 400 किलोमीटरहून तुमचं नाटक बघायला, ते मला पकडून घेऊन गेले आतमध्ये. अरे वा म्हणे फार लांबून आलास म्हणे तू. आणि त्यांनी मला तिथे नेऊन बसवलं पहिल्या रांगेमध्ये. आता पहिल्या रांगेमध्ये दिग्गज लोक बसतात तुम्हाला माहिती आहे, म्हटलं आपण इथं कशाला बसायचं. ते जसे बाहेर गेले मी तिथून उठून पाठीमागे जायला लागलो बसायला. तर काय झालं तर अंधार होता, त्यांची तालीम सुरू होती, मी खूप लवकर पोहोचलो होतो. तिथे एक आडवा त्यांचा कलाकार झोपला होता त्या रस्त्यामध्ये आणि मी त्याच्या पोटावर पाय दिला.
तो किंचाळून उठला तिकडे. सर पण आले धावत, दुबे सर. दुबे, सत्यदेव दुबे म्हणजे किशोर कदम वगैरे यांचे नाटकातले गुरु. आणि काय झालं काय झालं ते त्यांनी सांगितलं. म्हणे सर, म्हणे यांनी माझ्या पोटावर पाय दिला. म्हणे तू आमच्या नटांच्या पोटावर पाय देणार आहे असं माहित असतं, तुला आलं नसतं म्हणे मी इकडे. अशी ती गंमत होती. आणि ते नाटक जे होतं ना त्याची वेळ होती 4:30 दुपारची. आणि 4:30 वाजले नाटक काही सुरू झालं नाही. एक अनाउन्समेंट झाली की आजचं जे नाटक आहे ते 4:37 सुरू होईल. 7 मिनिटे उशिरा सुरू होईल. प्रेक्षकांनी कृपया क्षमा करावी, आम्ही दिलगीर आहोत अशी सूचना. मी तर आश्चर्यचकित झालो म्हणलं 7 मिनिटं उशिरा करून सूचना करता का म्हटलं अशी आपल्याकडे. आमची मुलाखत 11:30 होती, 4:30 सुरू झाली. आम्ही काय म्हटलं का घरी, आम्ही काय सूचना बिचना केल्या का? अशी विनोद निर्मिती करतात ते. म्हणजे ही प्रतिभा असते शालीतून जोडा मारण्याची. उशीर होणार आहे गृहित धरलेलं आहे. 7 मिनिटं तर काहीच नाहीये ना. त्यांनी सूचना केली तिकडे, ही मुंबई, त्याच्यामुळे ती मुंबई आहे. मुंबईत लोक ह्या पद्धतीने काम करतात हे मला सांगायचं. सर, आपला व्यासंग खरंच खूप मोठा आहे. जेवढे बोलूयात तेवढा वेळही आपल्याकडे पुरणार नाही. असे अथांग महासागर आपण आहात. आम्हाला तुमचा सदोदित अभिमान आहे. राही, हां, मंगेश पाडगावकरांनी सरांना एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्राबद्दलचा थोडस खुलासा किंवा माहिती आम्हाला मिळावी अशी इच्छा आहे. हा शेवटचा आपण प्रश्न घेऊ, याच्यानंतर आपण मुलाखत थांबवणार आहोत. मंगेश पाडगावकरांचा यांनी विषय काढलाय. 2003 ते 2004 दरम्यान केव्हा तरी मुंबईचं लोकवाङ्मय प्रकाशन गृह आहे, त्यांचं वाङ्मय वृत्त नावाचं एक नियतकालिक यायचं. त्याच्यामध्ये माझ्या कविता आणि आणखीन 2 कवींच्या कविता दासुवैद्य सरांनी मराठवाड्यातील 3 तरुण कवी या शीर्षकाखाली छापल्या होत्या. आणि त्या कविता छापल्या, मी त्या ते वाचलं आणि ते विसरून गेलो. 8 दिवसानंतर माझ्या घरी एक पोस्ट कार्ड आलं. मी घरी नव्हतो, ते पोस्ट कार्ड असं कचऱ्यात टाकून दिलं होतं पोस्टमननी. आणि झाडता झाडता माझ्या पत्नीला ते सापडलं आणि तिने पाहिलं मंगेश पाडगावकर लिहिलं. तिने पटकन ते घरात आणलं आणि मला सांगितलं हे पत्र आलंय. आणि मग ते मी वाचलं, त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की प्रिय विनोद जयतमहाल, आम्हाला नव्हते पुंगाण्या बसवलेले बुटांचे जोड, ही तुमची कविता मला फार आवडली, पुन्हा पुन्हा वाचली, मनपूर्वक अभिनंदन, तुमचा मंगेश पाडगावकर. अशी असं ते पत्र होतं. आणि ते पत्र वाचल्यानंतर मला खरंच मोठा कवी झाल्यासारखं वाटायला लागलं. पण ते नंतर कमी होत गेलं ते वाटणं. त्याच्यामुळे झालं ते की त्यांनी तेवढं पत्र लिहिलं 4 ओळीचं. ते आजही माझ्याकडे मी जपून ठेवलंय पोस्ट कार्ड. आणि ती कविता मी फार कमी ठिकाणी सादर केली. त्या कवितेची पण एक गोष्ट आहे की जेव्हा मी ड्रामॅटिक्स करत होतो विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्राचं, तर दिवसभर मी कम्प्युटर दुरुस्तीचं काम करायचो. संध्याकाळीच्या रेल्वेत बसायचं, औरंगाबादच्या त्यावेळेसच्या स्टेशनला जायचं, तिथून एक सायकल घ्यायची आणि विद्यापीठात जायचं. तिथे ड्रामॅटिक्सचे क्लासेस करायचे. रात्री परत यायला गाडी नसायची, 8:30 गाडी गेलेली असायची. रात्री 12 वाजता मला गाडी असायची परत यायला. तर मी 12 पर्यंत स्टेशनवर बसून राहायचो आणि मग निरीक्षण करायचो लोकांचं. तर एके दिवशी काय झालं, 12:15 गाडी होती, मी बसलो होतो आणि एक कुटुंब आलं. तर छोट्या मुलाच्या पायामध्ये ते बूट होते बघा, त्याच्यात त्या पुंगाण्या बसवलेल्या असतात, ते चालताना वाजतात त्या. हा, तर मला असं वाटलं की आपण जेव्हा याच्या वयाचे होतो तेव्हा आपल्याला अशा काही सुविधा नव्हत्या. म्हणजे चड्ड्या असायच्या त्या पण ठिगळ्या लावलेल्या असायच्या. दप्तर नावाची गोष्ट नव्हती, त्या नायलॉनच्या पिशव्या असायच्या. म्हणजे गरिबी नव्हती पण फार लाड कुणी आपले फार केले नाही या पद्धतीनं. आणि आपणही त्याची अपेक्षा केली नाही. वाडा संस्कृती आपण वाढलो. आणि मग तिथे मला रात्री 12 वाजता ती कविता सुचली होती. कविता मी तुमच्यासाठी आता सादर करतो आणि आजचा कार्यक्रम आपण इथे थांबूया. त्या कवितेची जी कविता पाडगावकरांना फार आवडली ती तुमच्यासाठी सादर करतोय. आम्हाला नव्हते पुंगाण्या बसवलेले बुटांचे जोड, चकाकणाऱ्या आपोआप चालणाऱ्या प्लास्टिकच्या मोटारी, इलॅस्टिकची धोत्र, पहिल्या वाढदिवसाचं कौतुक आणि केक नव्हतं. आम्हाला नव्हते पुंगाण्या बसवलेले बुटांचे जोड, चकाकणाऱ्या आपोआप चालणाऱ्या प्लास्टिकच्या मोटारी, इलॅस्टिकची धोत्र, पहिल्या वाढदिवसाचं कौतुक आणि केक नव्हते. नव्हत्या वेगळ्या साबणी, तेल आणि पावडरी, नव्हतं आंघोळीला छोटं टब, आजीच्या मांड्यात हीच आमची बाथरूम.
पडल्यावर उचलून घेणं नव्हतं, रडल्यावर नव्हतं चॉकलेटचं आमिष, उलट एखादा रट्टाच मिळण्याची शक्यता होती. पडल्यावर उचलून घेणं नव्हतं, रडल्यावर नव्हतं चॉकलेटचं आमिष, उलट एखादा रट्टाच मिळण्याची शक्यता होती. पायांचा संबंध चपलेशी कमी, मातीशी जास्त, आणि कुत्रे मुतल्यासारख्या ओघळांशी तर घरोबा होता. पायांचा संबंध चपलेशी कमी, मातीशी जास्त, आणि कुत्रे मुतल्यासारख्या ओघळांशी तर घरोबा होता. आता हे पाय डुगडुगत नाहीत, स्वतःच्या पायावर उभं राहायला, मागंही सरत नाहीत पाण्यामध्ये वाहायला. प्लास्टिकच्या बुटातले पाय मातीत कधी रोजत नाहीत, त्या पायावर कुणाचं आयुष्यही उगवत नाही, त्या पायावर कुणाचं आयुष्यही उगवत नाही. धन्यवाद. मनोपूर्ण धन्यवाद सर तुमचे. अप्रतिम कविता आहे. आदरणीय सदावर्ते सर स्वतः आलेले आहेत. धन्यवाद. आता आपण फार रंगतदार पद्धतीनं एक शिक्षक, सहा भाषांचा अभ्यासक, नाटककार, लेखक अशा अनेक अर्थानं परिपूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आमचे कवीमित्र पत्रकार विनोद जेतमहाल यांची आपण मुलाखत या ठिकाणी ऐकली.